श्री गुरुचरित्र 49वा अध्याय भीमा अमरजा संगम आणि गाणगापूर क्षेत्र महिमा वर्णन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वते नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाचे आचरणा विनवित सिकर जोडूनी भाव भक्ती करूनी त्रैमूर्तीचा अवतारू विषधारी जाहले नरू राहिला प्रीती गाण गापूरू कवण क्षेत्र म्हणोनिया भूमी वरी प्रख्यात तीर्थ सती असंख्यात समस्त सांडोनिया येत काय कारण वास केला या स्थानाचे महिमान सांगा स्वामी विस्तारून म्हणोनी लागे सिद्धा चरणा नामधारकूती वेळी ऐकोनी तयाचे वचन सिद्ध मुनी संतोषून सांगत से विस्तारून ऐका श्रोते कचित्ते आश्विन वद्य चतुर्दशी सी दीपावळी पर्वणी सी श्री गुरु म्हणती शिष्यांसी स्नान करावे त्रिस्थळी गया प्रयाग वाराणसी चला यात्रे पुत्र कळत्रेसी विप्रमणती श्री गुरुसी आई ती करणे म्हणोनिया ऐकोनी श्री गुरु हासती ग्रामाजवळी तीर्थे असती करणी न लगे आई ती चला दावी न तुम हासी ऐसे म्हणोनी भक्तांसी गेले अमरजा संगमासी स्नान केले महाहरुषी शिष्यांसहित श्री गुरु. श्री गुरु म्हणती शिष्यांसी महिमा पार संगमीसी प्रयाग समान परियसी षटकुळा मध्ये स्नान करणे विशेष नदी भीमा तीरी अमरजा संगमो थोरी गंगा यमुना ही निर्धारी तीर्थ भरवी परियसा विशेषे आपण उत्तरे वाहे त्याचे पुण्य पार आहे शताधिक पुण्य होये काशी हुनी परियसा आणिक अष्ट तीर्थे असती त्याचे महिमा से ख्याती सांगेन ऐका एक चित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी ऐकोनी श्री गुरुचे वचन विनविताती भक्तजन अमर जान दी नाम कोण कुणा पासाव उत्पत्ती श्री गुरु म्हणती भक्तांसी भरवे पुसले आम्हासी जालंधर पुराणेसी असे कथा प्रख्यात जालंधरु निशाचरा समस्त जिंतिले वसुंधरा पराभविले इंद्रपुरा समस्त देव पळाले देवा दैत्या जाहले युद्ध सूरवर मारले बहुविध इंद्र जाऊनी प्रबोध ईश्वरा प्रति सांगितले इंद्र म्हणे ऐक शिवा दैत्या मारले सकळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणोनी चरणी लागला आम्ही मारितो दैत्यांसी रक्त पळतसे भूमीसी अखिल राक्षस बिंदूसी अधिक उपजती भूमीवरी स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरिले दैत्य कूळ मारिले आमुचे देव सकळ म्हणोनी आलो तुम्हा पासी ऐसे वचन ऐको तो ईश्वर प्रज्वाळला म्हणी निघाला रुद्र होनी दैत्य निर्दाण करावया इंद्र विनवी ईश्वरासी स्वामी मारिले दैत्यांसी जीवन आणावया देवांसी प्रतिकार करावा संतोषोनी गिरिजार म्हणू अमृत वचन उच्चारोनु घट दिले तत्क्षणु
ಸಂಜೀವನಿ ಉದಕ ದೇಖ ತೇ ಉದಕ ಘೇವೋನಿ ಇಂದ್ರ ರಾವ ಘೇವುನಿ ಜಾತ ಸ್ಥಾನ ಪಾವೋ ಶಿಂಪೋನಿಯ ಸಮಸ್ತ ದೇವೋ ಉಠವಿಲೇತಿ ಏತೆ ಪುರಲೆ ಅಮೃತ ಘಟಿ ಹೋತಿ ಘೇವುನಿ ಜಾತ ಅಮರನಾಥೆ ಪಡಿಲೆ ಭೂಮಿ ಅವಚಿತ್ತೆ ಪ್ರವಾಹ ಜಾಗಲೆ ಕ್ಷಿತಿವರೆ ಸಂಜೀವನಿ ನಾಮ ನದಿ ಉದ್ಭವಿಲೆ ಭೂಮಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿ ಅಮರ ಜಾನಾಮಯಾಚಿ ವಿಧಿ ಪ್ರಖ್ಯಾತ ಜಾಂಗಲಿ ಅವಧಾರ ಯಾ ಕಾರಣ ಯಾ ನದಿ ಸಿ ಜೇ ಸ್ನಾನ ಕರಿತಿ ಭಕ್ತಿ ಸಿ ಕಾಳ ಮೃತ್ಯು ಹರೆ ತ್ಯಾಸಿ ಅಪಮೃತ್ಯು ಕೇವಿ ಘಡೆ ಶತಾಯುಷಿ ಪುರುಷ ಹೋತಿ ರೋಗ ರಾಯಿನ ಪೀಡಿತಿ ಅಪಸ್ಮಾರಾದಿ ರೋಗ ಜಾತಿ ಬ್ರಹ್ಮ ಹತ್ಯಾದಿ ಪಾತಕೆ ಅಮೃತ ನಾಮ ನದಿಯಾಸಿ ಸಂಗಮ ಜಾಗಲಾ ಭೀಮರಥಿಸಿ ತೀರ್ಥ ಜಾಗಲೆ ಪ್ರಯಾಗ ಸರಸಿ ತ್ರಿವೇಣಿ ಚಿ ಸಂಗಮ ಕಾರ್ತಿಕ ವದ್ಯ ಮಾಘ ಮಾಸಿ ಸ್ನಾನ ಕರಿತಿ ಭಕ್ತಿಸಿ ಇಹ ಸೌಖ್ಯ ಪರಲೋಕಾಸಿ ಮೋಕ್ಷ ಸ್ಥಾನ ಪಾವತಿ ಸೋಮ ಸೂರ್ಯ ಗ್ರಹಣೇಸಿ ಸಂಕ್ರಮಣ ಸೋಮ ಅಮಾವಾಸ್ಯೇಸಿ ಪುಣ್ಯತಿಥಿ ಏಕಾದಶಿ ಸ್ನಾನ ಕರಾವೆ ಅನಂತ ಪುಣ್ಯ ನ ಸಾಧತಿ ದಿವಸಾವರಿ ಸದಾ ಕರಾವೆ ಮನೋಹರಿ ಸಮಸ್ತ ದೋಷ ಜಾತಿ ದೂರಿ ಶತಾಯುಷಿ ಶ್ರೇಯಾಯುಕ್ತ ಐಸ್ತಾ ಸಂಗಮ ಮಹಿಮಾ ದೇಖ ಪುಣ್ಯ ಸೆ ತೀರ್ಥ ವಿಶೇಷ ದೀಸೆ ಅಶ್ವತ್ಥ ಸನ್ಮುಖ ಮನೋರಥ ತೀರ್ಥ ಸೆ ಯಾ ತೀರ್ಥಿ ಸ್ನಾನ ಕೇಲಿಯ ಮನೋರಥ ಪಾವಿಜೆ ಕಾಮ್ಯ ಕಲ್ಪ ವೃಕ್ಷ ಸ್ಥಾನ ಅನುಪಮ್ಯ ಕಲ್ಪಿಲೆ ಫಳ ಪಾವಿಜೆ ಅಶ್ವತ್ಥ ನವೆ ಕಲ್ಪತರು ಜಾಣಾವೆ ತುಮ್ಮಿ ನಿರಿದಾರು ಜೇ ಜೇ ಚಿಂತಿಲನರು ಪಾವೆ ತೋ ಕಾಮ್ಯ ಅವಧಾರ ಐಸೆ ಮನೋರಥ ತೀರ್ಥ ಠಾವುಕ ಸೆ ಪ್ರಖ್ಯಾತ ಸನ್ಮುಖ ಸೆ ಅಶ್ವತ್ಥ ಸದಾ ಸೋಯಾಚಿ ಗುಣ ಜೇ ಜನ ಸೇವಾ ಕರಿತಿ ತ್ಯಾನ್ಸೆ ಮನೋರಥ ಪೂರತಿ ಸರ್ವ ಸಿದ್ಧಿ ಪಾವತಿ ಐಸೆ ಮಣೆ ಶ್ರೀ ಗುರುನಾಥ ಹಾಮಿ ವಸತೋ ಸದಾ ತೀಥೆ ಐಸೆ ಜಾಣ ತುಮ್ಮಿ ನಿರೂತೆ ದೃಷ್ಟಿ ಪಡತಿ ಗುರುತ್ಮಾತೆ ಹುಣ ತುಮ್ಮ ಸಾಂಗೇನ ಕಲ್ಪ ವೃಕ್ಷಾತೆ ಪುಜೋನಿ ಜಾವೆ ಮಗ ಶಂಕರ ಭುವನಿ ಸಂಗಮೇಶ್ವರು ಅಸೆ ತ್ರಿನಯನಿ ಪೂಜಾ ಕರಾವೆ ಮನೋಭಾವೆ ಜೈಸಾ ಪರ್ವತಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ತೈಸಾ ಸಂಗಮಿ ರುದ್ರಾಪಣು ಭಕ್ತಿ ಪೂರ್ವಕ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ಕರಾವೆ ತುಮ್ಮಿ ಅವತಾರಿ ನಂದಿಕೇಶ್ವರಿ ನಮೋನಿ ನಮನ ಕರಾವೆ ಚಂಡಸ್ಥಾನಿ ಪುನಃ ನಂದಿ ಸವ್ಯ ಕರೋನಿ ಜಾವೆ ಸೋಮ ಸುತ್ರಾಸಿ ಸವೇಚಿ ಪರತೋನಿ ವೃಷಭಾಸಿ ನಮೋನಿ ಜಾವೆ ಚಂಡ ಪಾಸಿ ಪುಣೆ ಜಾವೆ ಸೋಮ ಸುತ್ರಾಸಿ ಯಾಣಿ ವಿಧಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಐಸೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ದೇಖ ತೀನ ವೇಳ ಕರೋನಿ ಐಕ ವೃಷಭ ಸ್ಥಾನಿಯೇ ಉನಿಕಾ ಅವಲೋಕಾವೆ ಶಿವಾಸಿ ವಾಮ ಹಸ್ತಿ ಭೂಷಣ ಧರೋನಿ ತರ್ಜನಿ ಅಂಗುಷ್ಠ ಶೃಂಗಿ ಠೇಪೋನಿ ಪೂಜಾ ಪಾಹಾವೆ ದೋನಿ ನಯನಿ ಇಂದ್ರ ಸಮಾನ ಹೋಯೇ ನರು ಧನ ಧಾನ್ಯಾದಿ ಸಂಪತ್ತಿ ಲಕ್ಷ್ಮೀ ರಾಹೆ ಅಖಂಡೀತಿ ಪುತ್ರ ಪೌತ್ರ ತ್ಯಾಸಿ ಹೋತಿ ಸಂಗಮೇಶ್ವರು ಪೂಜಿಲಿಯಾ ಪುಡೆ ತೀರ್ಥ ಪಾರಾಣಾಸಿ ಅರ್ಧ ಕೋಶ ಪರಿಯಸಿ ಗ್ರಾಮ ಸೆ ನಾಗೇಶಿ ತೀಥೋನಿ ಉದ್ಭವೆ ಅಸೆ ಜಾಣ ಯಾಚೆ ಅಸೆ ಆಖ್ಯಾಯನ ಕಥಾನವೆ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಜಾಣ ಹೋತಾ ಏಕ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಭಾರದ್ವಾಜ ಗೋತ್ರಾಚ ವಿರಕ್ತ ಸೆ ಈಶ್ವರ ಭಕ್ತು ಸರ್ವ ತ್ಯಾಗ ಕರುಣಿ ತ್ವರಿತು ಆಪಣಾಸೆ ಅನಿಷ್ಟತು ಸದಾ ಧ್ಯಾಯೆ ಶಿವಾಸಿ ಪ್ರಸನ್ನ ಜಾಗಲಾ ಚಂದ್ರಮೌಳಿ ಸದಾ ದಿಸೆ ದೃಷ್ಟಿ ಜವಳಿ ವಿಪ್ರಾಲ್ಲಾದು ಸರ್ವ ಕಾಳಿ ದೇಹ ವಿಸರೋನಿ ಹಿಂಡ
खंड तसे लोक मळती पीसे त्यासी निंदा करती बहुवसी दोघे बंधू असती त्यासी नामे त्याची अवतारा एक नाम असे ईश्वर दुसरा नाम पांडुरंगेश्वर बंधू एकला अवेरू आपण निघाले काशीसी करोनी आ सर्व आईती समस्त निघाले त्वरीती त्या पिशी असे पाचारीती चला जाऊ म्हणोनिया ब्रह्म ज्ञानी द्विजुनिका पिसे म्हणते मूर्ख लोका बंधुसी म्हणे द्विजु ऐका नको जाऊ काशीसी विश्वेश्वर असे मज जवळी दाखवी तुम्हा तात्काळी आश्चर्य करीती लोक सकळी दावी म्हणते बंधुजन काशी सजावे अति प्रयासी तेथे भेटे तरी का सायासी म्हणोनी बोलती अति हरुषी तिये वेळी अवतारा इतुकी आवसरी विप्र गंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारी ईश्वर आला तया जवळी विनवितसे शिवासी आम्हा नित्य पाहिजे काशी दर्शन होवो विश्वेश्वरासी म्हणोनी चरणी लागला ईश्वर भोळा चक्रवर्ती प्रसन्न जागला अति प्रीती दिसो लागले काशी क्षेत्री मणिकर्णिका कुंड जागले विश्वेश्वराची मूर्ती एकू निघाली कुंडा अति विशेषु नदी उत्तर दिशे एक बाण प्रमाण से उदक निघाले कुंडांतून जैसे भागीरथी गगनी जे जे असती काशी कुण समस्त दिसती तयासी संगम जाहली नदी भीमा तीर्थ काशी अति उत्तमा आचार करती मनोधर्मा बंधु ज्ञानी म्हणती मग म्हणे ब्राह्मण बंधुसी काशी न जावे आमुचे वंशी समस्ते आचरावे हे काशी अम्मा शंकरी सांगितले आपुले नाम भ्रांत म्हणा गोसावी नाम निर्धार कुणा तुम्ही दोघे बंधुजना आराध्य ऐसे आरोपिले दोघे जावे पंढरपुरा तेथे असे पुंडली कपरा सदा तुम्ही पूजा करा आराध्य नाम विख्यातु प्रति वर्षी काशीसी येथे आवे निर्धारेसी तीर्थासी विशेषी ऐसे म्हणती ब्राह्मण श्री गुरु म्हणती भक्तांसी काशी तीर्थ प्रकटिले ऐसी संशय न धरा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्ष ऐकोनी समस्त द्विज वरु करिते स्नान आचारु तेथोनी येते पुढे गुरुवरु सिद्ध सांगे नाम धारकासी श्री गुरु म्हणती सकळी कांसी तीर्थ दाविती पाप विनाशी स्नान मात्रे पाप नाशी जैसे तृण अग्नि लागे आपुले भगिनी रत्नायेसी दोष असे बहु असे बोलावूनी यास मयासी पुसतात श्री गुरु मुनी ऐक पूर्व देह भगिनी तू आलीसी अम्मा दर्शनी पाप तुझ असे गहनी आठवण करी मना मध्ये ऐकोनी श्री गुरु से बोल पाया पडे वेळो वेळ अज्ञान आपण मूढ केवळ इतुके ज्ञान कैसे मज तू जगदात्मा विश्व व्यापको तूची ज्ञान ज्योती दीपको सर्व जाणसी तू एकू विस्तारोनी सांग मज श्री गुरु म्हणती ती येसी आपले पाप मज पुससी वधिले पाच मार्जालासी निळसी खूण धरी आपुले होती मांजर गर्भीसी प्रसूत जाहले भांडीसी निळता उदक घातलीसी झाकोनी ठेविली अग्निवरी पाच मार्जारांचा घातू लागले आणिक दोष बहुतु ऐसे ऐकोनी पाहे त्वरी तू श्वेत कुष्ठ जाहले तीसी
देखो निया भया भीत जाखली श्री गुरु चरणा येऊनी लागली विनवित से करुणा बोली कृपा करेगा गुरु मूर्ति समस्त पापे करो निराशी तीर्थ जाती वाराणसी आले तुझ्या दर्शनासी पापा वेगळे हो म्हणोनी श्री गुरु फुसती तीयसी तुझासे पाप राशी पुढील जन्म भोगीसी तरी जाईल आत्तांची रत्नाई विनवी स्वामी आसी उभगल बहुजन्मासी याच कारणे दर्शनासी आले मुक्त हो म्हणत आता पुरे जन्म आपणा म्हणोनी धरिलो तुझे चरणा याची जन्मी भोगणे आपणा पापाचे म्हणत से इतुके ऐकोनी गुरु मूर्ती रत्नाबाई सनिरोप देती पाप विनाश जाई परीती स्नान मात्रे जाई कुष्ठ नित्य करिता येथे स्नान सप्त जन्मींचे पाप भग्न संदेह न करे वो अनुमान म्हणोनी सांगती श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासी आम्ही देखिलो दृष्टीसी स्नान करिता त्रिरात्रीसी कुष्ठी तिचे परिहारिले ऐसे प्रख्यात तीर्थ देखा नाम पाप विनाशी है का जे करती स्नान भक्ति का सप्त जन्मी पाप जाती तीर्थ महिमा देखो न रत्नाबाई संतोषो न राहिले मठ बांधो न तीर्थासन्नी अवतारा पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरु दाविते सकळिका स्नान मात्रे होये निका यांचे आख्यान बहु वसे जम्बू द्वीपे जितके तीर्थ तितुके वसे कोटी तीर्थे एक एक महिमा परिमित विस्तार से सांगता सोम सूर्य ग्रहणेसी अथवा संक्रांति पर्वणेसी अमावास्या पौर्णिमा प्रतिपदेसी स्नान तिथि करावे सौवत्से सीधीनु देखा सालंकृत करो नी ऐका दान द्यावे द्विजानी का कोटी गोदान फल से ते तीर्थ महिमा ऐसी एक दोनी कोटी सरसी जे जे घड़ेल शक्ति सी दान तेथे करावे पुढे तीर्थ रुद्रपद कथा से अति विनोद गया तीर्थ समपद तीर्थ से अवधारा जे जे आचार गयेसी करावे येथे परियसी पूजा करा रुद्रपदासी कोटि जन्मे पापे जाती पुढे असे चक्र तीर्थ अति विशेष पवित्र केशव देव सन्निध तत्र पुण्य राशि स्थान असे जया तीर्थी स्नान करिता पतित होये ज्ञानवंता अस्थि होये चक्रांकिता द्वारावती समान देखा तीये स्थानी स्नान करोनी पूजा करावे केशव चरणी द्वारावती चतुर्गुणी पुण्यासे अवधारा ऐकोनी श्री गुरुचे वचन समस्त करिती स्नान पुढे असे मनमथ गहन तीर्थ सांगती श्री गुरु ग्राम पूर्व भागीसी कल्लेश्वरु देव परियसी जैसे गोकर्ण महाबळेश्वरासी समान क्षेत्र परियसा मनमथ तीर्थी स्नान करावे कल्लेश्वराते पूजावे प्रजावृत्ति होये परवे अष्टेश्वरिये पावी जेती श्रावण मासे अभिषेक करावे अखंड देवासी दीपाराधना कार्तिकेसी अनंत पुण्य अवतारा ऐसे अष्ट तीर्थ महिमा सांगती श्री गुरु पुरुषोत्तम संतोषोनी जाहले भक्त प्रेमा अति उल्लासे करिताती म्हणती समस्त भक्त जन नेणु तीर्थांचे महिमान स्वामी निरोपिले कृपेन पुनित केले आमासी जवळी असता समस्त तीर्थे
कष्ट तीर्थे सांगतु श्री गुरु गेले मठांतु समाराधना करीती भक्तु महानंद प्रवर्तना सिद्ध मणि नाम धारकासी तीर्थ महिमा हे ऐसी श्री गुरु सांगितले आम्हासी मोडोनी तुझा निरोपिले मणि सरस्वती गंगाधरु क्षेत्र थोर गाण गा पूरु तीर्थ सतीय परंपारु आचरा तुम्ही भक्तीने इति श्री गुरु चरित्रामृत सिद्ध मुनि शिष्य संवाद बहुत गाण गा पूर महात्म्य विख्यात एकूण पन्नासाव्यांत कथियेने इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गंधर्व क्षेत्र भीमामरजा